कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील दत्तजन्म सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा सोहळा काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो भाविक उपस्थित असतात, मात्र कोरोनामुळे हा सोहळा यावर्षी साजरा होणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून 29 आणि 30 डिसेंबर रोजी देवगडकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 डिसेंबर रोजी त्यांनी या वर्षातील शेवटच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह त्यांनी नवीन वर्षात 2021 मध्ये भारतात यशाच्या नव्या शिखरावर असेल आणि जगात भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल अशी कामना आपण करूया असा संदेश दिला. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या रोकटोक सदरातून राऊत यांनी हल्लाबोल केलाय. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटलंय की या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचं कौतुक करायला हवे. त्यांनी म्हटलंय की नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरोसा नाही, लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे, बाकी देश सांभाळायला मोदी आणि त्यांचे 2-4 लोक आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. टपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात 1.5 कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या 16 लाखांच्या बकरा चर्चेचा विषय ठरला होता. या 16 लाख रुपये किमतीत असलेल्या बकराची शनिवारी पहाटे चोरी झाली असून आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. पालिकेच्या निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. नाशिकच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेत द्विसदस्यीय प्रभाग रचनेत असावी अशी मागणी केली आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धत शिवसेनेला महापालिकेवर भगवा फडकावणाऱ्यास अडथळा आणू शकते अशी भीती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाटत असल्याचे सांगण्यात येत आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेला अहवाल उलटा दिला आहे. मागच्या सरकारने जे निष्कर्ष काढले त्याने धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अडचणी तयार झाल्या आहेत असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, तसेच कोरोना संसर्गाचा सरासरी दरही वाढला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळण्याची सरासरी दर 0.21% वाढला आहे, तर शुक्रवारी मुंबईत 536 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत 93% रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत एकूण 1,10,068 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 363 दिवसांवर पोहोचला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार मुंबईत सध्या 8,279 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 2,70,135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी पोहोचलेत. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी हा रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गंगूबाईच्या कुटुंबियांनी या चित्रपटावर आक्षेप घेत मुंबईत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत भन्साळी यांना बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहे. राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. जळगावमध्ये त्यांच्या समर्थकांनी ईडी विरोधात घोषणाबाजी केली, तसेच खडसे यांच्या मागे ईडीची चौकशी लावल्याचा कार्यकर्त्यांनी निषेधही व्यक्त केला. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा कधी सुरू होणार याबाबत ताणलेली उत्सुकता लवकरच संपणार आहे. येत्या 31 डिसेंबरला सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे, तशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.